मित्रांनो मूर्ती लहान कीर्तिमान कंपल्सरी, मला तरी वाटतं हा गोलंदाज असेल. आतापर्यंत 9 ते 10 वर्षाचा खेळाडू क्रिकेट मध्ये क्लॅप झाल्या पाहिजेत. प्रेक्षक राजांना विनंती करतो का जर आपल्याला आवडला असेल हा खेळाडू, त्याचे चेंडू पोहोचो ना पोहोचो, पण पहा मित्रांनो जिद्द काय आहे त्याची. तो मात्र आता पाहिलं गेलं तर 9 ते 10 वर्षाचा खेळाडू आहे, पण आज या शिंगेपाडा गावामध्ये तो कमाल दाखवेल की काय हे पाहायला मिळेल. पाहूया शेकटपाडा गावामध्ये आपण पाहतोय आणि पहिला चेंडू व्हाईट पाहिला भेटला, चेंडू पोहोचवला हे महत्वाचं आहे मित्रांनो. 24 पावलांची विकेट असते, कुठे कुठे 26 पावलांची असते, कुठे कुठे 22 पावलांची असते, पण मात्र तेवढे पावलं त्याचे मोजता मोजता तो मात्र त्याचे उभे निघून जायचे असं खेळाडू आहे. पहा मित्रांनो कशा प्रकारे चेंडू टाकतो. ऍक्शन बुमरा ऍक्शन आहे. ओ हो टप्पा पडला का चेंडू वलन घेतो फुलातून गोलंदाजी, एक व्हाईटला दुसऱ्यानंतर कमबॅक करतोय. डॉट चेंडू पाहायला भेटला. अक्षय बांगरे सर सुद्धा पाहतात का एवढासा खेळाडू आहे. बुमरा ऍक्शन मध्ये चेंडू टाकतोय, टप्पा पडला का चेंडू ऑफस्पिन होतोय आणि लाजवतोय मूर्ती लहान कीर्ती महान. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ऍक्शन बुमरा ऍक्शन. ओहो आता फाटका सुरेक आहे, क्षेत्रक्षक येतो, दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचलाय. पाहूया चेंडू अडवला गेला, एक धाव कंप्लीट, एकच धाव घेतली जाते. सुरेख सुरेख स्ट्राईक इनचा फलंदाज सुद्धा हसतो, याला मारो का काय करू याच्या गोलंदाजीवर, पण चेंडू जेव्हा टप्पा पडतो रिलीज होतोय त्यावेळेस असा होतोय की डायरेक्ट चेंडू अंगावर येतोय. चांगली गोलंदाजी, दोन चेंडू टाकून झालेत. धावा पाहायला गेला तर आतापर्यंत 3 दिल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला, क्षेत्ररक्षक दूरवरून आला, क्षेत्ररक्षक चेंडू आला तो एक धाव कंप्लीट, चेंडू फेकी होईल आणि बघता बघता एकच धाव सुरेख गोलंदाजी. फटका मारण्यासाठी चेंडू देतोय पण चेंडू मात्र बाउंड्री लगत बाउंड्रीच्या बाहेर जात नाहीये. ही मात्र शैली आहे, ही मात्र कला आहे, ही मात्र ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. मित्रांनो या टायमाला आम्ही गल्ली क्रिकेट खेळत असू, आज मात्र तो ओरम क्रिकेट खेळतोय. ओ हो बॅटीचे लागले कडा, एसटी रक्षकाने घेतलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो फेल. जबरदस्त, आज मात्र खूपच मजा येणार. हा खेळाडूने इम्प्रेस केला आम्हाला. अंडरम क्रिकेट ज्या वेळेस गल्ली क्रिकेट खेळायचो तेवढी त्यावेळेस एवढे असो आम्ही, पण आता हा खेळाडू इथून त्याच्यामध्ये जिद्द आहे म्हणजे त्याचं आयुष्य खूपच मोठं आहे. चांगला क्रिकेट खेळेल. खूप असुरे गोलंदाजी. आतापर्यंत चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले 4 चेंडू, एकच व्हाईट आलाय, 4 चेंडू टाकले, 2 धावा दिल्यात. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. शेकटपाडा गावामध्ये हा गोलंदाज नक्कीच नवीन उदयास आलाय. आज मात्र कुठेतरी गावातील त्याचे वडील सुद्धा पाहत असतील, त्याचे आजोबा असतील तर आजोबा पाहत असतील, त्यांचे गावातील त्याचे काका असतील ते पाहत असतील आणि सर्व पाहतात. खूप सुरेख निलेश गावंडा हा गोलंदाज आहे. पाहूया पुन्हा एकदा अप ट्रॅकर चेंडू फटका फसला, एसटी रक्षक जातोय, पुन्हा एकदा टिपतोय झेल आणि बॅक टू बॅक फलंदाज दुसरा गडी बाद होतोय. नक्कीच खूपच सुरेख गोलंदाजी. जर आमच्या मी आमच्या आदिवासी दादा टेनिस क्रिकेटच्या दादांना सांगतोय, आपण ही क्रॉप करा ही व्हिडिओ या खेळाडूची आणि नक्कीच आपल्या चॅनेलवर टाका, कारण की हा खेळाडू व्हायरल झाला पाहिजे. या खेळाडूने काय चमत्कार दाखवलाय, बुमरा ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय, चेंडू रिलीज करतोय ना, टप्पा पडून चेंडू वलन घेतोय, फटका मारण्यासाठी फलंदाज मात्र मारण्याला येतोय, पण त्यावेळेस फटका फसून एसटी रक्षक असो खेळाडू असो त्याच्या हातामध्ये झेल देतोय आणि फलंदाजाला बाद करतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, हॅट्रिक जर घेतली तर रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून असेल आणि आमच्या साथी समालोचकाकडून 200 रुपये म्हणजे एकूण 300 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिक घेतली तर ह्या गोलंदाजाने. पाहूया हॅट्रिक चेंडू आहे, रिवेचा डेंगल आहे. नक्कीच लेग बिफोर जर असता ना तर फलंदाज बाद असता, नक्कीच नक्कीच बाद असता. जर तुम्हाला या खेळाडूची गोलंदाजी आवडली असेल, खरी क्रिकेटर असाल तर क्लॅप झाला पाहिजे त्याच्यासाठी. खूपच सुरेख गोलंदाजी, कब्बल 3 धावा दिल्या एक व्हाईटच्या स्वरूपात आणि 2 सिंगल. खूपच सुरेख गोलंदाजी, आज मात्र इम्प्रेस केला या गोलंदाजाने. सुरेख 9 वर्षाचा खेळाडू आज या मैदानावर आला, रणभूमीमध्ये आला आणि अफलातून गोलंदाजी केली. सुरेख